22 तारखेला रामलल्लाला केसरी रंगाचा पोशाख परिधान केला जाणार आहे. रामलल्लाच्या छोट्या मूर्तीसाठी 7 रंगात कपडे बनवून तयार आहेत. भगवत प्रसाद पहाडी यांनी हा मूर्तीचा पोशाख तयार केलेला आहे. नवीन मूर्तीचं माप घेतलेलं आहे. राम मंदिर ट्रस्ट सांगेल तेव्हा आपण शिवून देऊ असं त्यांनी सांगितलं. नवीन मूर्तीसाठी केशरी मखमली कापड निवडण्यात आलेला आहे. नवीन मूर्तीचा माप सुद्धा घेण्यात आलेला आहे. राम मंदिर ट्रस्टकडून ज्या प्रकारे मार्गदर्शक सूचना येतील त्याप्रमाणे वस्त्र शिवून दिले जातील असं सांगण्यात आलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूयात. 22 तारखेचा प्राणप्रतिष्ठे सोहळेवेळी प्रभू श्रीरामांच्या अंगावरती नेमकी कोणती वस्त्र असणार हा उत्सुकतेचा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. आपण आता त्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी रामलल्लांचे कपडे जे आहेत ते शिवले गेलेले आहेत आणि मोठ्या मूर्तीचं माप घेऊन झालेलं आहे आणि आता लवकरच आदेश आल्यानंतर ते कपडे शिवले जाणार आहेत. हे 7 रंगाचे 7 कलर जे आहेत ते आपल्या समोर आहेत आणि हाच कलर जे आहेत त्या रंगाचे कपडे 7ही दिवस आठवड्यातील वेगवेगळे कपडे रामलल्लांच्या मूर्तीवरती परिधान केले जाणार आहेत. सोमवारी वेगळा, सोमवारी पिवळा, मंगळवारी लाल, बुधवारी जांभळा, त्यानंतर हिरवा, गुलाबी, पांढरा आणि क्रीम कलर असे कलर जे आहेत ते निवडले गेलेले असतात आणि याच कपडे जे आहेत ते आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळेस देखील वापरले जाणार आहेत. आपण जर पाहिलं तर हा जो कापड आहे हे कापड मोठ्या मूर्तीसाठी आणलेलं गेलेलं आहे आणि मोठ्या मूर्तीला ज्यावेळेस जी मुख्य मूर्ती असणार आहे त्यावेळेस कपडे याच कापडातून जे आहेत ते शिवले जाणार आहेत आणि 22 तारखेच्या कार्यक्रमाला याच रंगाचा भगव्या रंगाचे कपडे जे आहेत ते मोठ्या मूर्तीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बडी मूर्ती देखिये, बडी मूर्ती का अभी हमको हरी झंडी ट्रस्ट के तरफ से नहीं मिला. जब ट्रस्ट के तरफ से हरी झंडी मिल जाएगी तो हम उसको बनाएंगे. छोटे मूर्ति का केसरिया कपड़ा भी चला गया, सफेद कपड़ा भी चला गया. 7 दिन के 7 रंग के कपड़े होते हैं. 7 दिन, सोमवार को सफेद, मंगल को लाल, बुध को हरा, बिफे को पीला, शुक्र को क्रीम, शनिवार को नीला, रविवार को गुलाबी. 7 दिन होते हैं और 7 रंग के वस्त्र हमारे मंदिर में बनते हैं. रामलला हमारे पहनकर सुशोभित होते हैं. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या.